भिजवून ठेवतो, गारवा राहतो त्याच्याने. बघा इकडे झेंडूचा पण झाड आहे, मखमली. बघा दाखव जरा इकडे. हा बघा, होईल. किती दिवसात तयार होतील गाई आता? 2 महिने जातील, मे महिन्यापर्यंत 2-3 महिने जातील, मोठा होईल. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे ना आपण नवीन कात्र दाखवतो तुम्हाला मी. आमच्याकडे ना वाडीमध्ये शिपना काढतात, तर शिपना कसा करतात ते तुम्हाला दाखवतो मी. कारण आमच्याकडे नारळाची आणि सुपारीची बाग आहे, आता मी चाललो शिपना काढायला. आणि तुम्ही इकडे बघाल ना तर आमची वीर आहे, आणि तिकडे चौतारा केलेला, तिकडे आई कपडे धुवायला बसले, आणि इकडे भाऊ आहेत ना आपले, झाप येतात ना त्यांचे हिर आहेत ना झाप, त्यांच्यापासून हिर काढतो आणि त्याच्यापासून झाडू बनते. तर आहेत ना भाऊ, आता ते झापांचे आहेत ना, ते काढून घेतात हिर कुठं, आणि नंतर ते काढून घेणार आहेत. पात्या आहेत ना त्यांच्या, ते सर्व काढून घेणार आहेत. नंतर तुम्हाला मी दाखवेन असते. हे बघा, हे आपलं झाप असतो ना, त्याच्या पात्या आहेत ना अशा काढतात. ह्या पाते अशा काढून घ्यायच्या, नंतर एकत्र जमायची, आणि नंतर मग हिरकुटं काढायची. तर भाऊ काढतात आता पाती झापांच्या, आणि जेवढे मोठे हिरकुटं असतील म्हणजे पाती असतील ना तेवढ्या घ्यायच्या, कारण मध्ये झाडू आहे ना मोठे येते, आणि छोटे राहतात ना त्याला काका बोलतात. ते पण तुम्हाला मी दाखवतो आता. अशा प्रकारे भाऊने काढून घेतल्यात पाती, आणि हे बघा आता हा जो शेवटचा तुकडा राहिलाय ना तो काका, हा आहे ना, ह्याला काका बोलतात. मग हे आपल्या चुलीला लावायला, किंवा आपण जेव्हा मे महिन्यात जेव्हा आपण खोपटी तयार करतो त्या खोपटीलाही उपयोगी येतात लावायला. तर चला आता मी चाललोय शिपना काढायला. शिपना काढायला पावडा लागतो आपल्याला, तर हा पावडा आहे. आता पावडा घेऊन चाललोय. बघा दांडा ऑलरेडी फिरवून ठेवलेले आहेत, हे आहेत ना दांड्यात सर्व. हे बघा आता इकडून पाणी सोडलेलं आहे, दाखवतो तुम्हाला मी. आहे ना दांडा, काल तिकडे पाणी सोडला होता, आज आहे ना इकडे पाणी सोडलेलं आहे. तर आम्ही असं पाणी सोडत राहतो, आणि आता सगळीकडे पाणी चाललं आहे. इकडे पण दांडा फुटला आहे, पाणी तिकडे पण चाललं आहे. तर मला तो दांडा आहे ना इथे असा लिपून घेतला ना पावड्याने, माती टाकली ना त्याच्यावर, तिकडे पाणी जाणार नाही. मग पाणी आधी इकडे जाईल, मग इकडचं झालं ना आपलं शिपना काढून, तर मग मी तिकडे जाणार. शिपना कसा काढायचं, हे पाय आहेत ना आपले चौडं, त्याने असं पाणी उडवायचं. असं ना असं पाणी उडवायचं, अशा प्रकारे आपण शिपना काढतो. म्हणजे बाजूची माती आहे ना ती भिजवून ठेवतो, गारवा राहतो त्याच्याने. बघा इकडे झेंडूचा पण झाड आहे, मखमली. गावचा वातावरण आहे ना एकदम भारी आहे, प्रसन्न वाटतं एकदम. आणि बऱ्याच दिवसांनी शिपना काढतो आता, भारी वाटतंय. कारण मजा येते जरा पाण्यात पण आणि शिपना काढायला पण. तिकडे दांडा फिरवायला गेलो जरा, पाणी कमी येतो जरा इकडे. आणि पावडा पण तिकडे ठेवलेला आहे ना, ते घेतोय. तिकडे उडवू नको, तिकडे उडवू नको. कारण काय काय झाडांच्या मध्ये आहे ना कचरा असतो, तो कचरा साफ केल्याने माती पण आहे ना, आमच्याकडे पुळण आहे. ज्या ठिकाणी पाणी येत नाही ना ते जरा माती जरा काढलं, तर आमच्याकडे पुळण भरपूर आहे ना, त्यामुळे तिकडे येत नाही. हा तिकडे पण टाकतो.
भाऊ बोले सात आठ झाड इकडे पण आहेत, त्यांना पण आता लगेच घालून घे. तर त्यांना बोललं हा घेतो घालून मी. तर गावचं वातावरण प्रसन्न आणि सकाळचं वातावरण आहे. 10:30 दरम्यान मी शिपना काढायला गेलो होतो, लाईट पण होती. हे बघा इथं आहे ना ही माती आहे, तिथे खड्डे जरा कमी आहे, पाणी जात नाही लगेच. तर तिथली माती काढली ना तर छोटंसं रोप लावलेलं आहे आता, तर त्याला पण ते पाणी भेटेल. आईचे कपडे पण धुवून होत आहेत, माझ्या झाडांना पाणी पण घालून होत आहे. म्हणजे पाणी पण काढायची लगेच आईला काढण्याने गरज नाही आहे. मशीन लावली की आहे आणि तसं कपडे धुवायला धक्का केलेला आहे, त्याच्यात ते कपडे धुवून होतात. दोन्ही काम येत होतं, कारण जेव्हा पाणी कपडे धुवायला लावून मशीन लावतो ना, त्यांचं पाणी झाडाला जातच असतं, दांडे फिरवलेले असतात ऑलरेडी, तिकडे पाणी जात असतो. नंतर जाऊन फक्त शिंपायला लागतं पाणी. आता दांडं तिकडे फिरवतो आहे. जे भाऊ बोलले होते ना मला की सात आठ झाडं तिकडे पण आहेत, त्यांना पण घालून घे. कारण एकाच दांड्याला फिरवलं ना की ही सगळी झाडं एकदाच होतात, त्यामुळे सात आठच झाडं राहिलेत तिकडे. आता मी दांडा फिरवून घेतला. शिपना काढताना पावडा मेन अवजार आहे, आपला दांडा फिरवायला लागतोच, पावडासोबत ठेवावा लागतो. पाणी येत आहे पाटणी. जोपर्यंत पाणी झाडामध्ये पूर्ण भरत नाही ना, तोपर्यंत शिंपत नाही. पण जेव्हा पाणी भरतो ना, त्या शिंपाला पाणी पण ना भरपूर येतो पायामध्ये. आता बघा झाडं पूर्णपूर्ण भरले आहेत, तर एका साईडने ना शिंपाला सुरुवात केली मी, आणि शेवटचं झाड आहे ना तिकडून, आणि तिकडे पाणी जात पण राहतं आणि तिकडचं शिंपून होतं. जसं आपला पायाचा चवडा आहे ना, त्याने शिंपायचं पाणी खूप लांबपर्यंत जातं. आणि जर याच्यापेक्षा लांब आपल्याला दौडत असेल ना, तर आपली सुपरची इरी असते, त्या इरीने आहे ना ते पाणी उडवायचं वाकून. शिपण्याकरता खूप मजा येत आहे, एकदम ऊन लागते वरती, पण इकडं थंडा वाजल्यामुळे जाणवत पण नाही ऊन लागते म्हणून. नाही अशा प्रकारे ना शिंपून घेत असतो. अशा प्रकारे ना आपलं बहुतेक झाडं आता झालेली आहेत शिंपून, आणि त्यांचं आपल्या पाणी घालून झालेलं आहे, म्हणजे शिपणा काढून झालेलं आहे. आता आपल्याला मशीन बंद करायला लागणार आहे, थोड्या जाईनच मी बंद करायला, आणि दाखवतो पण शिपणं किती झाडांचा काढला आहे मी. आणि जेव्हा हिरं पाणी जेव्हा आपण शिंपलेलं असतो ना, त्या वाडी पण बघा काय मस्त वाटते, बघायला गार वाटते एकदम. पूर्ण नैसर्गिक आणि नॅचरल आहे, भारी वाटतं शिकणं काढताना. आणि हिरवं गार एवढं ऊन लागते वरते, मग वाटत नाही की ऊन आहे म्हणून. एक तर पाण्यातच उभं आहे मी, आणि गारवा आहे पूर्ण.
आता तुम्ही बघा इकडे इथे आहे ना, आम्ही शिप झाडांना पाणी घालून म्हणजे शिपना काढून झालेला आहे. खूप झाडांना पाणी घातलेलं आहे हे बघा. आणि इकडे भाऊ पात्या काढतायत अजून अजून झाप आहेत काय तर काढून ठेवायला पाहिजेत. तर हे बघा इकडे शिपना काढून झालेलं आहे आणि इकडं पण झाप आहेत थोडेफार, ते त्यांना घ्यायचे आहेत. मी आपली केबिन आता मी चाललो घरी. वाडीत आहे ना केळीचं झाड आहे, त्याच्यावरती आहे ना केळी आलेत. आता आई बोलते मुंबईला जाणार आहे तर घेऊन जा. हे बघा तशी केळी आहेत ती तिकडनं पण आधी केळी काढताना ना आधी केळीच्या झाडाला तोडायला लागतं. कारण के काय बोलतं माहितीये काय काय बोलतं काही केळ केळ म्हणते आधी मला तोड आणि मग माझ्या पोरांना. तर दे ना केळीला तोडायला लागतं आणि नंतर मग आहे ना बघा दाखव जरा इकडे. हा बघा कसा केळीचा केळीचा फणा आपण काढलेला आहे बघा. हे बघा भाऊने आहे ना आईला पात्या काढून दिलेल्या आहेत आणि आई आहे ना अशी हिरकुटं काढते त्यांची. हे बघा ते अशी हिरकुटं काढून घेतलं ना ते बघा ते अशी इकडे हिरकुटं काढून ठेवलेत. आणि ह्याची नंतर आहे ना झाडू बनते, आपली हिऱ्याची झाडू बोलतो ना आपण ती. आमच्या घराच्या अंगणात आहे ना शेकट्याचं झाड आहे, आपण शेवग्याच्या शेंगा बोलतो ना त्या. मुंबईला आहे ना आपल्याला 10 रुपयाला 3 भेटतात किंवा 2 भेटतात, इकडे आमच्याकडे बघा किती आहेत खूप आहेत. हा एक झाड आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागे पण झाड आहे. हे बघा तुम्ही हाताने काढू शकता एवढं जवळ आहेत. हे बघा आणि हे बघा एवढं जवळ आहेत शेवग्याच्या शेंगा. आणि बघा अजून पण फुलं येत आहेत. आणि जो दुसरा झाड आहे ना आमच्या घराच्या पाठीमागं आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. बघा ही मध्ये गल्ली आहे दोन घरांच्या मध्ये. आईची तिकडे बारीक सारीक कामं चालू आहेत. आणि हा बघा हा दुसरा आमचं झाड आहे. हे बघा बघा किती तुझ्या शेंगा आहेत, खूप शेंगा आल्या आहेत त्याच्यावरती. आणि तुम्हाला अननसाचं पण झाड दाखवतो, आमच्याकडे अननस पण झालेत छोटे छोटे. हे बघा अननस पण होईल. किती दिवसात तयार होतील घाई? आता 2 महिने जातील, मे महिन्यापर्यंत 2-3 महिने जातील मोठा होईल अननस. ऐक इकडे अननस. आणि ही बघा चहाची पात गवती चाय. बघा झाड केवढं झालं इकडं. गावाला पाणी भरपूर भेटतो ना, गवती चाय आहे. 2-2 झाड आहेत. आणि हा झाड आहे ना तेजपत्ता आपण बोलतो ना कढीपत्ता, हे काय जाई तमालपत्र तमालपत्र ना तमालपत्र हे तमालपत्र आहे. आणि इथं कढीपत्त्याचं पण झाड. हा बघा हा इकडे कढीपत्त्याचं पण झाड बघा केवढा मोठा झाला आहे. हा कढीपत्त्याचं झाड. अशा आजूबाजूला छोटी छोटी झाडं आहेत. हे बघा हे पण एक इथं कढीपत्ता झाड आहे केवढं मोठं झालं आहे बघा. आणि जे पिवळे फुलं दिसतात ना ते कर्णफुल असतं ना त्याचे आहेत. वांगे दिसते. हा बघा इथे हा वांग्याचं झाड आहे आणि 3-4 वांगे पण झालेत, गावठी वांगे आहेत. बघा इकडं पण आहेत.
चला तर आता आपली इथे व्हिडिओ आपण एंड करूया. नक्की सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आम्ही आमची काळजी घेतो. बाय 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 बाय.